वेलकम स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये आपण बारा काळ शिकणार आहोत किती बारा काळ आपल्या समोर ब्लँक झालेला आहे तो टेबल आणि हा कसा भरायचा आता ते आपण इथून पुढे पाहणार आहोत पाहत रहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पहिल्या कॉलम मध्ये उभ्या रखाण्यामध्ये मेन टेन्स पाहणार आहोत मेन टेन्स म्हणजे काळाचे मुख्य प्रकार याच्यामध्ये पहिला आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ दुसरा आहे पास्ट टेन्स भूतकाळ आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ आणि पहिल्या रोमध्ये आपण पाहणार आहोत काळाचे उपप्रकार त्याच्यामध्ये पहिला उपप्रकार त्या उप आहे सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ दुसरा कॉलम कंटिन्युअस टेन्सेस आडवीरो उभा कॉलम कंटिन्युअस टेन्स आणि त्याच्यानंतर पुढे पाहणार आहोत परफेक्ट टेन्सेस म्हणजे पूर्ण काळ आणि शेवटच्या रखाण्यामध्ये पाहणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू काळ विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही काळामध्ये वाक्याच्या सुरुवातीला असतो सब्जेक्ट म्हणून आपण आता पाहतोय सुरुवातीला सिम्पल टेन्सेस म्हणजे साधे काळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स कोणताही काळ असू देत काळाच्या सुरुवातीला असतो सब्जेक्ट 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 प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर आता त्याच्यानंतर सब्जेक्टच्या नंतर काय असतं साध्या वर्तमान काळामध्ये असतं एम व्ही वन कंसात येस किंवा इयस साध्या भूतकाळात असतो एम व्ही टू म्हणजे मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि साध्या भविष्य काळामध्ये असतो शल ऑब्लिक विल प्लस यम व्ही वन आणि साध्या काळामध्ये साधा प्रेझेंट टेन्स असू देत सिंपल पास्ट टेन्स असू देत किंवा सिंपल फ्युचर टेन्स त्या काळामध्ये शेवटी असतो ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट हे झाले साधे काळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ आता याच्यानंतर आपल्या समोर आपण पाहतोय ते कंटिन्युअस टेन्सेच्या रचना म्हणजे चालू काळाच्या चा रचना याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ या तीनही काळांच्या रचना आपण येथे पाहत आहोत याच्यामध्ये या प्रत्येक काळामध्ये सुरुवातीला काय येतो यस म्हणजे सब्जेक्ट यस म्हणजे सब्जेक्ट आणि यस म्हणजे सब्जेक्ट ही काळामध्ये सुरुवातीला येत असतो सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर येतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येतो एम इज आर प्लस यम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्टच्या नंतर असतं वॉजवेअर प्लस यम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये मध्ये सब्जेक्टच्या नंतर येतं ते शल बी किंवा विल बी प्लस एम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी आणि तीनही काळामध्ये याच्या नंतर येतो ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट कळलं कंटिन्युअस टेन्सची रचना आपण पाहिली आता पाहतोय परफेक्ट टेन्सेसची रचना आणि याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर येतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या नंतर सब्जेक्टच्या नंतर असतं हॅज हॅव प्लस यमई थ्री म्हणजे मुख्य क्रियापदास ई डी पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर असतं हॅड प्लस एम व्ही थ्री म्हणजेच मुख्य क्रियापदार्थ ईडी आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर असतं शेल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस यम व्ही थ्री म्हणजे मुख्य क्रियापदार्स ईडी आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये शेवटी असतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म पास्ट परफेक्ट टेन्समध्ये शेवटी असतं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शेवटी असतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता याच्यानंतर आपण पाहतोय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या काळांच्या का रचना याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुरुवातीला असतो सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक काळामध्ये सुरुवातीला येतो सब्जेक्ट आता याच्यानंतर आपण पाहतोय सब्जेक्टच्या नंतर काय येतं ते कंटिन्युअस व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापद आय एन जी त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सब्जेक्टच्या नंतर येतं हॅड प्लस बिन प्लस यम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सब्जेक्टच्या नंतर येतं ते शल ह्याव किंवा विलह्याव प्लस यम व्ही फोर म्हणजेच मुख्य क्रियापदास आय एन जी आणि या तीनही काळामध्ये शेवटी येत असतं ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपण या पाहिल्या बारा काळांच्या सेपरेट रचना परंतु आपण आता साध्या काळाची एकच सेपरेट रचना पाहणार आहोत कंटिन्युअस टेन्सी एकच सेपरेट रचना पाहणार आहोत परफेक्ट टेन्सी एकच सेपरेट रचना पाहणार आहोत आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सी एकच सेपरेट रचना म्हणजे ती अशा पद्धतीने पाहणार आहोत आपण जनरल स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं जे सामान्य स्ट्रक्चर आहे ते आता आपण आता पाहणार आहोत आणि सुरुवातीला पाहतोय सिम्पल टेन्सेसचं जनरल स्ट्रक्चर आपण पाहिलं वाक्याच्या सुरुवातीला काय येतो सब्जेक्ट काय येतो सब्जेक्ट आणि सिंपल टेन्सेसमध्ये आपण जर नीट लक्षपूर्वक पाहिलं तर प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला यम व्ही व यम व्ही दिसतं यम व्ही मेन वर्ब यम व्ही मेन वर्ब कधी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे कधी मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आहे तर कधी मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या पूर्वी शल किंवा विल म्हणून आपण या ठिकाणी एकदाच घेतलं यम व्ही आणि साध्या काळामध्ये शेवटी असतो ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट अशा पद्धतीने साध्या काळाची एकच रचना आपण पाहिली यस प्लस यम व्ही डॅश प्लस ओ म्हणजे यम व्ही या ठिकाणी आपण कधी पहिलं कधी दुसरं कधी पहिलं त्याच्या अगोदर शल विल घेतो आता आपण कंटिन्युअस टेन्सची जनरल रचना पाहतोय कंटिन्युअस टेन्स सुरुवातीला काय असतो तिन्ही काळामध्ये सब्जेक्ट काय असतो सब्जेक्ट आणि आपण जर नीट पाहिलं तर त्याच्यानंतर असतं टू बीचं रूप वर्तमान काळात वर्तमान काळी भूतकाळात भूतकाळी आणि भविष्य काळात भविष्यकाळी आणि एक कॉमन गोष्ट आहे प्रत्येक याच्यामध्ये ते म्हणजे मुख्य क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी असलेलं रूप आणि प्रत्येक काळामध्ये शेवटी असतो ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट आता याच्यानंतर आपण पाहतोय परफेक्टेन्सी एकच रचना आणि याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला असतो सब्जेक्ट सब्जेक्टच्या नंतर परफेक्ट टेन्सच्या नंतर असतं टू हॅवचं रूप मुख्य क्रियापदाचं त्याच्यानंतर तिसरं रूप ईडी असलेलं आणि शेवटी असतो ऑब्जेक्ट फक्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वर्तमान काळात टू हॅवचं वर्तमान काळी रूप भूतकाळात भूतकाळी रूप आणि भविष्य काळात भविष्यकाळी रूप आता आपण शेवटची रचना पाहतोय ती म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विद्यार्थी मित्रांनो परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं प्रत्येक रचनेमध्ये वाक्याच्या सुरुवातीला काय आहे यस म्हणजे सब्जेक्ट यस म्हणजे सब्जेक्ट यस म्हणजे सब्जेक्ट आणि म्हणून आपण तो आता इथं एकदाच घेतो आहे जनरल स्ट्रक्चर म्हणजे मध्ये यस म्हणजे सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर या ठिकाणी काय आहे बघा इथं हॅज आणि हॅव आहे इथं हॅड आहे आणि या ठिकाणी शल हॅव आहे म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्टच्या नंतर टू हॅव घेता टू हॅवचं योग्य ते रूप घ्यायचं काळानुसार आणि त्याच्यानंतर शब्द आहे बिन याच्यामध्ये बिन शब्द आहे या दुसऱ्या काळामध्ये पास्ट टेन्समध्ये बिन शब्द आहे आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा बिन शब्द आहे तो आपण घेतोय एकदाच घ्यायचा आणि त्याच्यानंतर प्रत्येक काळामध्ये आपल्याला दिसतंय एम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी एम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी आणि या ठिकाणी सुद्धा एम व्ही फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी म्हणून आपण तो भाग या ठिकाणी घेतोय तो टू हॅव चा रूप प्लस बिन प्लस एम बी फोर म्हणजे मुख्य क्रियापदास आय एन जी आणि प्रत्येक वाक्यामध्ये रचनेमध्ये शेवटी आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून आपण या ठिकाणी घेतोय ओ म्हणजे ऑब्जेक्ट अशा पद्धतीने फक्त दहा मिनिटात आपण बाराच्या बाळाकारांच्या रचना पाहू शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया